मी अशा किळसवाणी आणि बिभत्स व्हिडिओ कधी बघत नाही, परंतु त्याच्यावरती काल राज्यातल्या जनतेने खास करून माता भगिनींनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मला वाटतं त्यांच्या भावनांची कदर या सरकारने केली पाहिजे. ही लढाई जी आहे ती एका कोणत्या व्यक्तीविरुद्ध एका कोणत्या पक्षाविरुद्ध नसून हुकुमशाही विरुद्ध आहे. कारण पक्ष येत असतात, नेते येत असतात, जात असतात, जे लोकशाही प्रेमी आणि देशप्रेमी पक्ष आहेत ते एकत्र येऊन या हुकुमशाहीच्या विरुद्ध एक मजबूत आघाडी निर्माण झालेली आहे. काल या गोष्टी अत्यंत स्पष्टपणाने आपल्या सर्वांच्या माध्यमातून देशभरामध्ये पोहोचलेल्या आहेत. काल आणि परवा दोन दिवस बंगलोरमध्ये देशप्रेमी पक्षांची एक बैठक झाली, जी देशप्रेमी आणि लोकशाही प्रेमी पक्षांची आघाडी एक स्थापन झालेली आहे आणि तिला नाव तिचं नाव जर का शॉर्ट फॉर्म बघितलं तर इंडिया असं होतं. साहजिकच आहे, मी काल जे काही एक दोन शब्द बोललो प्रसिद्धी माध्यमासमोर त्याच्यामध्ये मी ते विषय केलेलं आहे की ही लढाई जी आहे ती एका कोणत्या व्यक्तीविरुद्ध एका कोणत्या पक्षाविरुद्ध नसून हुकुमशाही विरुद्ध आहे. कारण पक्ष येत असतात, नेते येत असतात, जात असतात, पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, हे सातत्याने येणारे जाणारी लोकं असतात. परंतु जो पायंडा पडतो आहे तो पायंडा देशासाठी घातक आहे, म्हणून सगळेजण जे लोकशाही प्रेमी आणि देशप्रेमी पक्ष आहेत ते एकत्र येऊन ह्या हुकुमशाहीच्या विरुद्ध एक मजबूत आघाडी निर्माण झालेली आहे. अजित पवारांची त्यांच्या दालनात भेट घेतली, अजित पवारांची तुम्ही त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली, काय बोलणं झालं, कशासाठी भेट घेतली? काय नाही, चांगलं काम करा, राज्यासाठी चांगलं काम करावं. आणि सध्या जी काही एक सत्तेची साठमारी चाललेली आहे त्याच्यामध्ये राज्यातील प्रश्न, आता पाऊस लागलेला आहे, काही ठिकाणी पुराचं पाणी भरतं आहे, शेतकरी मध्ये पाऊस नव्हता म्हणून हवाल दिला होता, आता कदाचित अतिवृष्टीने हवाल दिलो येईल, तर या सगळ्या साठमारीमध्ये जो मूळ आपला शेतकरी आहे, राज्याचा नागरिक आहे, त्यांच्या विषयाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, एवढीच विनंती मी सगळ्यांना. अजित अजित पवारांनी मला, कारण 2.5 वर्ष माझ्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव मला कल्पना आहे आणि मला खात्री आहे की इथे जरी काही बाकीच्यांची सत्तेसाठी काही जरी डावपेच चालले असले तरी त्यांच्याकडनं राज्यातील जनतेला वेळेवरती मदत मिळेल. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे दिल्या गेलेल्या आहेत. परत एकदा अरे एवढं न कळल्या एवढी महाराष्ट्रातली जनता मूर्ख नाही आहे. आणि म्हणून मी मागे सुद्धा म्हटलं होतं, वारंवार सांगतो की हा डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे आणि तेव्हा जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा मी माझ्या शुभेच्छा दिल्यात नांदा चौके भरे. नाही, मी असे किळसवाणी आणि बिभत्स व्हिडिओ कधी बघत नाही, परंतु त्याच्यावरती काल राज्यातल्या जनतेने खास करून माता भगिनींनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मला वाटतं त्यांच्या भावनांची कदर या सरकारने केली पाहिजे. त्याच्यावरती चर्चा नाही झाली.